आज आपण शिकूया केंद्रीय प्रवृत्तीचे एक परिमाण बहुलक बद्दल बहुलक मोड हा शब्द फ्रेंच भाषेतील शब्द ला मोड पासून घेतला गेला आहे ज्याचा अर्थ आहे कल किंवा फॅशन आकडेवारीच्या संदर्भात बहुलक असे मूल्य आहे जे सर्वाधिक प्रचलित असते जसे समज या निरीक्षणांबद्दल बोलायचे झाले तर बारा सर्वाधिक वेळा आले आहे त्यामुळे आपण म्हणू शकतो की निरीक्षणांच्या या समूहात बारा सर्वाधिक प्रचलित आहेत म्हणजेच बारा निरीक्षणांचा बहुलक आहे आता इथे इथे बघा कोणत्या तरी स्पर्धा परीक्षामध्ये मुलांना मिळालेले गुण दिलेले आहेत इथे निरीक्षणांची संख्या जास्त असल्यामुळे संख्या बघून बहुलक शोधणे सोपे ठरणार नाही सोयीसाठी आपण आकडेवारीला वारंवारता वितरण सारणीमध्ये मांडू शकतो ज्यामध्ये आपण संख्या लिहू शकतो आणि सर्व निरीक्षणांमध्ये ती किती वेळा आली आहे हे ताळ्याच्या खुणांनी दर्शवतात ताळ्याच्या खुणांची मोजणी आपल्याला निरीक्षणांमधील त्या संख्येची वारंवारता म्हणजेच फ्रिक्वेन्सी सांगतात तर आपण वारंवारतेच्या आधारावर बहुलक्षी तपासणी करू शकतो विचार करा अगदी बरोबर एखाद्या निरीक्षणाची वारंवारता आपल्याला सांगते की सर्व निरीक्षणांमध्ये ते निरीक्षण किती वेळा आले आहे त्यामुळे त्या निरीक्षणाची वारंवारता सर्वात जास्त असेल ते निरीक्षण समूहामध्ये सर्वाधिक वेळा आले असणार म्हणजेच सर्वाधिक प्रचलित असणार म्हणूनच सर्वाधिक वारंवारता असणाऱ्या निरीक्षणाला बहुलक म्हणता येऊ शकते जसे इथे निरीक्षण पस्तीस सर्वाधिक दहा वेळा आले असल्यामुळे हे बहुलक आहे इथे बहुलक पस्तीस आपल्याला सांगते की सर्वाधिक मुलांना गुण आहेत समजा इथे गुण मिळवणारी सहा मुले आणखी तर त्या परिस्थितीत बत्तीस गुण मिळवणाऱ्या मुलांची संख्या दहा असती जी पस्तीस गुण मिळवणाऱ्या मुलांच्या संख्या एवढी असती अशा प्रकारे समूहात अशी दोन निरीक्षणे असती ज्यांची वारंवारता समान आणि सर्वाधिक असती या परिस्थितीत आपल्याला दोन बहुलक प्राप्त झाले असते म्हणून लक्षात ठेवा बहुलक एक पेक्षा जास्त असू शकतात आता चला बहुलकची वैशिष्ट्ये समजून घेऊ बहुलक आकडेवारीच्या सर्वोच्च मूल्याने प्रभावित होत नाही जसे आकडेवारीचे हे दोन समूह बघा इथे दुसऱ्या समूहात सर्वोच्च मूल्य सहाशे अठ्ठ्याण्णव जास्त मोठा आहे उर्वरित संख्या एक समान आहेत जर आपण प्रत्येक समूहाचा मध्य म्हणजेच मीन शोधला तर आपल्याला दिसते की दुसऱ्या समूहात सर्वोच्च मूल्य सहाशे अठ्याण्णव मुळे मध्यामध्ये सर्वाधिक परिवर्तन होत आहे जर आपण दोन्ही समूहाचे बहुलक शोधले तर ते बावीस पूर्णांक चार येते तुम्ही बघू शकता की इथे केंद्रीय प्रवृत्ती दर्शवण्यासाठी मध्याच्या तुलनेत इथे बहुलक अधिक उपयुक्त आहे बहुलकचा प्रयोग संख्यात्मक तसेच गुणात्मक दोन्ही प्रकारच्या आकडेवारीसाठी करता येऊ शकतो आपण संख्यात्मक आकडेवारीची उदाहरणे पाहिली आहेत चला गुणात्मक आकडेवारीची उदाहरणे पाहू असे समजा की एका कुटुंबाला एक कार खरेदी करायची आहे कारच्या रंगाबद्दल कुटुंबातील व्यक्तींची मते अशा प्रकारे आहेत यांचे बहुलक काळा रंग असल्यामुळे इथे बहुलकाच्या मदतीने कारच्या रंगाशी संबंधित निर्णय घेण्यात उपयोग होईल आकडेवारीचे काही समूह असे असतात ज्यामध्ये सर्व निरीक्षणे समान पुन्हा पुन्हा असतात किंवा मग आकडेवारीमध्ये दोन किंवा पेक्षा जास्त बहुलक असतात अशा वेळी बहुलक एक उपयोगी परिमाण नसते उदाहरणादाखल जर घरातील व्यक्तींद्वारे कारच्या रंगाची निवड खालीलप्रमाणे केलेली असेल तर आपल्याला कारच्या रंगासंबंधित निर्णय घेण्यास मदत झाली असती का विचार करा इथे प्रत्येक रंग दोन वेळा पुन्हा पुन्हा आलेला असल्यामुळे कोणताही एक रंग निवडणे सोपे ठरणार नाही साधारणपणे बहुलकचा उपयोग रेडीमेड गार्मेंट उद्योग आणि पादत्राण उद्योग बराच करतात बहुलक त्यांना हा निर्णय घेण्यात मदत करते की कोणता साईज किंवा मापाचे उत्पादन जास्त संख्येने करायला हवे तर आज आपण शिकलो केंद्रीय प्रवृत्तीचे एक परिमाण बहुलक बहुलकबद्दल पुढील व्हिडिओमध्ये आकडेवारीची केंद्रीय प्रवृत्तीची परिमाणे मध्य मध्यक आणि बहुलक यांच्याशी संबंधित काही मनोरंजक उदाहरणे पाहू